भावांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, मी पार्श्विन आलो आहे. आज आपल्या भावाचा सासऱ्याचं म्हणजे मामाजीचं आज आहे या ठिकाणी नाटक बंदीवान. तर तुम्ही बघू शकता खूप सारी पब्लिक आली आहे पाहण्यासाठी. जाऊया आता बंदीवान नाटक पाहले. तर सोनिया खर्रा खाऊन आला का तू? भावांनो तुम्ही पब्लिक पाहू शकता या ठिकाणी बंदीवान नाटक पाहण्यासाठी खूप सारी पब्लिक या ठिकाणी आलेली आहे. आणि हे नाटक आमच्या मामाजीचं आहे. तर निर्देशक आहे मुन्ना भाई बिगे. आता थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात होणार आहे. भावांनो आत्ता वाजले 11 आणि ह्या वेळेसुद्धा बघा नाटकाचा शो पाहण्यासाठी किती पब्लिक या ठिकाणी गोळा झालेली आहे. अंबे कांबे काय झालं रे? झाला आपला नाटकाचा सुरुवात. पाणी होतं त्या भाषे पूरा पाणी पिला तुम्हाला.
आप ही अंदर जाइएगा, तब की बात कर लीजिएगा, हम यहीं बैठा हूँ।
आता या नंतर तुझा खेळ खतम.
म्हणजे श्रीमंताच्या पुढे यार घरी जेवते का नाही यार 24 घंटे कधी पिझ्झा कधी बर्गर कधी पिझ्झा कधी बर्गर घरी जेवण जेवण करते का नाही यार काही समजत नाही यार पण एक यार एक बढिया काम झालं यार एक कुठेचा नंबर भेटला यार ते पोरगी नाही यार 24 घंटे कधी ऑर्डर करते कधी पिझ्झा पाहिजे कधी बर्गर पाहिजे 24 घंटे ऑर्डर करते तिचा नंबर भेटला यार बस मला एक वेळा तिने पटवतो आणि तिने कटवतो म्हणून माझा काम जमला एक वर्ष तिने पटवलं लग्न केलं हा माहिला बस काही गुण तुम्ही पटवायचा बाबा झोमॅटो बाबा लक्ष दे बाबा जय झोमॅटो मॅडम मॅडम तिथं पार्सल 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 मॅडम तिथं पिझ्झा Oh my god.
काही झालं. अरे बाबा कार आहे, समुद्रात आहे, समुद्रात जहाजात आहे, जहाजात आहे. बाई तुम्हाला चाकं नाही काय? हो मॅडम, हो गिफ्ट आहे ना बाबा, अमेरिकेवरनं पार्सल येत आहे, पार्सल पार्सल म्हणून ये तुमच्या तुम्हाला म्हणून तर मी स्वतः तुम्हाला कार द्यायला आलो, कारण मला स्वतः यावं लागलं तुम्हाला कार द्यायला. यस कोण आहात तुम्ही? मी आहे. तुमचं नाव मी आहे. मी आहे झोमॅटो कंपनीचा माला. येस म्हणलं तुम्ही स्वतः इकडे आलोय तुम्हाला कार द्यायला. येस ऍक्च्युली ऍक्च्युली माझी झोमॅटो कंपनी सगळ्या जगात आहे, आमची शाखा सगळीकडे आहे, ऑस्ट्रेलिया अमेरिका सगळीकडे आहे, आणि ऍक्च्युली आम्हाला इंडियामध्ये पण आमच्या शाखा खोलायच्या आहेत. येस 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 येस, त्यामुळे आम्ही इकडे आलो, एक शाखा 5 मिनिटमध्ये पण टाकायची आहे. म्हणून तर मी आलो. पण मला ना आमच्या झोमॅटो कंपनीला एक असा चेहरा पाहिजे, अशी ब्रँड एम्बॅसेडर पाहिजे का, जिथे ना जिथे मिलियन्स मध्ये फॉलोअर असले पाहिजे, जिथं चेहरा असा पाहण्यामध्ये खतरनाक असला पाहिजे, तिथे लाईक, तिथे इंस्टाग्राम वरची व्हिडिओ व्हायरल पाहिजे, युट्यूब वर व्हायरल पाहिजे. म्हणून तर आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचं ब्रँड एम्बॅसेडर बनवतोय. येस आणि माझी मम्मी मला बोलली, बाबा तू इंडियामध्ये जात आहे तर बाबा लग्न करूनच ये, कारण इंडियाचे मुलं सुंदर असतात. एक विचार होता, तुमचं लग्न वगैरे झालं का? तुम्ही मला आवडला. तो चेहरा आम्हाला पाहिजे होता, तो चेहरा आम्हाला भेटला. तुम्हाला पाहून मला असं वाटत Oh, my God.
अरे डोळे आहे, अरे डोळे आहे की काय आहे, अरे काय सुंदर डोळे, खरंच असे डोळे मी जिंदगीत बघितले. डोळे फुटतील ना फोकदेवा, समजत नाही का आम्ही बाबा. अबे ये आजकल का बाबा लोग छोटी छोटी लड़कियों को छेड़ता है, ये आई ना बाबा. भाजीपालाचा धंदा करतो तर ते तिकडे गिराई थोडी तुझ्या मागे फिरावं लागतं. त्याला एक एक पैसा वाटवतो मी, तुला तरी तिच्यामध्ये दमडी जमा करतो मी, तुझा लग्न करीन म्हणत त्याच्यासाठी चांगला पैसा जमा करत तर तू या दुधी धोडक्याच्या मागे लागते. हा मोठा माणूस आहे, हा टिंडू मोठा आहे, साईज केवढा आहे मोठा सांगते शिलंबा करू करू. आणि कोणत्या झोमॅटो कंपनीचा? अरे भाजीपाल्याचा व्यापारी धनीराम धनजोडे म्हणता घरी घटका लागे टुरका टुरी माली ते माझ्या घरी मजा हो का? अरे काय करतात का करतील त्या टमाटरचा असं क्रेटा की क्रेटा पडून आहे घरी. झोमॅटो कंपनी मध्ये माहिती आहे का मी सकाळी नाश्त्याला बोलवते बघा पिझ्झा बर्गर वगैरे वगैरे त्या कंपनीचे मोठे मालक आहे ते. ते तू सकाळी बोलवते बकलवाली चिकट रोटी त्या कंपनीचे मालक आहे. घराजवळ तर कुत्र्याचं नाव घेतला का मला दिमाग करत आला एवढं मला वाटलं कुत्र्या तुमचं नाव आहे काय काउन नाव ठेवता कुत्र्यासारखे काही हरकत नाही. तुम्ही कुठे राहता का? ऍक्च्युली मी आहे झोमॅटो कंपनीचा ऑनर आहे. मला झोमॅटो कंपनी मला ऍक्च्युली मी अमेरिका ऑस्ट्रेलिया सगळीकडे माझे घर आहे. सगळीकडे घर आहे ऑस्ट्रेलिया अमेरिका मग इथे खाई बांधत आहात आवडली. आणि माझी मम्मी मला बोलली की बाबा तू इंडियामध्ये जात आहे तर बाबा एखादी मुलगी बघ आणि लग्न वगैरे करून टाकली. माई आहे मम्मी आहे माझी मम्मी आहे माझी मॉम आहे मॉम बाबा बाबा गोई मम्मी आहे ना मम्मी आहे. तुम्हाला तुमच्या मम्मीने सांगितलं ती पोरगी पाहू एक काम तिकडे कपडे कसे माझी मम्मी एकदम कटवाले कपडे घालते जास्त मोठे नको साडी वगैरे बिलकुल एकदम कटवाले एवढे एवढे एकदम एवढे धन्यवाद करा एवढे कटवाले कटवाले अच्छा तिची मम्मी कुठे गेली? तिची मम्मी खूप चांगला सांभाळ केला तुम्ही. आणि मी काय म्हणतो ही एकटीच आहे का? एखादी बुजुर्ग माणूस घरा रिक्षर पाहिली आम्ही सांगतो ऍक्च्युली मला जायला पाहिजे माझं चॉपर तिकडं पाहिजे माझं चॉपर
चॉपर अजिबात नेट लागायचं काम नाही मोबाईलने. पहिल्यापासून मोबाईल नेट लागे होते, आता काही खरी नाही. अरे पण तरी का याले माय आहे म्हणते. आपला एक नेमच आहे, मी ठरवूनच टाकलं का त्याच पोराने माझी पोरगी देईल का ज्या पोराने माय आणि याची माय तर कटवाले का प्रयालते म्हणते. कटवाले भारतातली पाहणं असतो तो काय भेटे का घुरी भेटे बिहीनबाई कोणाले माहीत. पण विदेश आपली म्हणला काही पाहता काम नाही करून टाकत. आय्या राम खप खप मग का लग्न करून देऊन नुसतं हुरुपता.
त्याला एक एक पैसा जमा करतो आणि 2-3 रुपयाची साडी द्या, 500 रुपयाची द्या, त्यांना 2-2 हजाराचे 3-3 हजाराचे हे ड्रेस घेते खबुले मोठा मोठा धनाचे काय त्याला आतापर्यंत इकडचे तिकडचे विकलो, आता एक तो धनुला वाचलाय तोही विकतो ना कुणाचे खाटला खातो हे सांगते पाहाजी मला ते तर सांगते घरावरचे कौल खार म्हणते ना मांडू टाक म्हणते हे माझी पोरकी होय का डाऊटच आहे नाही पण माझी होय पण पोरकी नव्हती जरूर आहे जरूर बापा नाही बोल ना बाबा हो सांगो मले सासरी जात का ना सासऱ्याले वेलपाडू वेलपाडू पप्पा पप्पा म्हणतात तो काय तुमच्या मायचा नवरा होतो म्हणजे तुझ्या पोरीचं लग्न का त्याच्या मायेचं ना करणारस का तू लहानपणी माझ्या पोरीची माय मरून पाहिली कुठून गेली म्हणून तिने लहानपणापासून मायेचा प्रेम नाही भेटला बिगर बापाचा पोरगा असल पण बिगर मायेचा पोरगा कोणी राहते का ना म्हणजे माय आहे का माय एकदम फारेणार आहे ₹500 घनिराम धनजोडी म्हणता घरी घटका लागे रे बापू कसोरी माल जाते माझा लवकर का पाहुणे येणार होते तर मी गल्ल्यात पैसे विसरले मग दिलो तुला उदारी धंदे करतो आता तर मी जातो तर त्या पोराने घेऊन किती म्हणला 500 रुपये चांगलं घे आता बाबुरा तुझ्याला किती पैसे आहे माझ्याकडे असतील 1000 रुपये बाबांना असतात
आलू वांग्याच्या भाजीचा आलू वांग्याच्या भाजीचा Yo solo sé que me... हे विदेशातले पोर कोणते ना कोणते टीचर पाहते चाले जास्त जवळ जाऊ नको दोन दोनच बोलतो माझी कोवडी भेटी होत चालली आरण नको होऊ देऊ Yeah.
बाबांना सांगते मी. मित्रांनो आता झाला ब्रेक, थोडासा 2 मिनिटाची विश्रांती आहे, मग पुन्हा याचा सेकंड पार्ट सुरू होणार आहे. मग कसा वाटला इकडे माझा? छान वाटला. छान वाटला. चांगला सीन कोणाचा वाटला तुला? कॉमेडी वाला? झोमॅटो वाला. झोमॅटो आला मलाही तुझा आवडला. काही नाही, बहुत मजा आली. जय झोमॅटो. हा तर मित्रांनो चला मग आता तुम्हाला जे बंदीवान नाटकामध्ये जे कलाकार होते त्यांच्याशी आता आपण भेटून घेऊन. जसं मी तिथं भेटणार होतो पण सगळे तिथं बिझी होते त्यामुळे मी भेटू शकलो नाही. पण चला आता मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल त्यांची ओळख करून देतो. तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे जे झोमॅटोच्या जे त्यांनी कलाकारमध्ये सहकार्य होतं हे ते आहे. नमस्कार, मी प्रवीण प्रभाकर. या नाटकामध्ये माझं जिमीचं कॅरेक्टर होतं, म्हणजे जो कुरिअर बॉयचं कॅरेक्टर माझं होतं. आणि हा तबला वादक आहे आमचा लंकेश, आणि शुभम नखाते ॲक्टोपॅड वाजत होता. आणि आमचे प्रॉन्टर आम्हाला ज्या सुखसोयी आहेत त्या सगळ्या सुविधा ह्या देतात. आणि दादा आमच्या नाटकाला आलात आणि तुमच्यापर्यंत आमच्या काही गोष्टी पोहोचवल्या त्याबद्दल आम्ही खरंच यांचे मनापासून आभारी आहोत. मित्रांनो मला नाही काय यांचा जो जे ॲक्ट होता ना झोमॅटोचा, जो डिलिव्हरी बॉय यांनी जो ॲक्ट केला तो खूप मस्त होता. कॉमेडी खूप लोकांना आवडली. जसं मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्या कमेंट करून सांगा. आणि खरंच तुमचा नाही का मला खूप आवडला. थँक्यू सो मच. कॉमेडीचा पार्ट खूप मस्त होता मित्रांनो, तुम्हाला पण आवडला असेल नक्कीच. आणि दादांचं चॅनल खरंच चांगलं आहे, खूप चांगले व्हिडिओज असतात, तर आवर्जून बघा. कारण काहीतरी पाहण्याशिवाय काहीतरी भेटत नसते, त्या गोष्टी दादांकडे मिळेल. तर नक्कीच बघा आणि एन्जॉय करा.